Welcome back. Mapusa Municipal Council carried out demolition drive on illegal structures of migrants behind the new bus stand on Tuesday. Speaking to media, Mapusa Municipal Council Vice Chairperson Shekhar Benkar informed that they will act against all illegal structures in the Mapusa city and denied staying of this migrant for the last 15 to 20 years. Already at the municipality, clear the budget comes almost. So illegal structure Kiriasa, the Quarry Jopriasa and Kiriasa, the subject clear that the language. असं त्यांचं म्हणणं आहे की जर ज्यांना आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांचं म्हणणं आहे की त्यां काही झोपडपट्ट्या त्यांकडे 9 वर्ष झाली 16 वर्ष झाली 15-12 वर्ष झाली असे स्थायिकच झाले हंगसर आणि त्यांची जी भुरगी आहे ती हंगसर प्रायव्हेट सेक्टरात 10 वर्ष झाली इस्कॉला वयतात सो इथले असून सुद्धा अजून म्युन्सिपॅलिटी व काउन्सिलर अजून ॲक्शन केलं घेईन याचे सांगपाचे पहिली गोष्ट म्हणजे विषय असा आहे की इलिगल ते आता ते आधीच येऊन बांधल्या 16 वर्षाचे हांवें तरी पळो ना आता इतके दीस हेजेर कन्स्ट्रक्शन चालू आशिल्ले आमच्या बस स्टँडाचे त्यांना कधी नाशिल्ले थोडे दीस येतात ते थोडे परत वाजता बंजारा कसे येता वाजता तसा विषय असा तो दुसरी गोष्ट मेन म्हणजे भिकाऱ्यांची गजाल म्हणतात पण भिकमकपाचा त्याचा व्यवसाय चालता ते कलेक्टराक डेप्युटी कलेक्टराक ॲक्च्युली तेणी ॲक्शन घेऊपा जाय आम्ही किती असा जे आम्ही स्ट्रक्चर किती असा इलिगल ते आम्ही पळयताले आता सांगपाचे म्हणजे सगळी जी म्हापशान बोडगिनी जितकी झोपडपट्टी आसा तितकी क्लियर करपाक आयला इवन थंयच्यान ते तातूंत हांव इवन कुजिले आतां धाडटलो सराउंडींग जितकी पण झोपडपट्टी आसा ती क्लियर करतात ते ह्या 2-3 दिसां भितर फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगांवकर म्हापसा